नमस्कार, मी भीमराव लोणारे आपलं पुन्हा एकदा IBM टीव्ही 9 मध्ये स्वागत करीत आहे. आपण बघूया आजची खास बातमी. हे बघा, आज या ठिकाणी आपले जेवढे पत्रकार बंधू आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, प्रिंट मीडियाचे, फोटोग्राफर, त्याच्यासोबत आज या ठिकाणी आपण त्यांना दिवाळीची शुभेच्छा दिलेल्या आहे. एक छोटासा आपण सिलेक्टर कार्यक्रम ठेवलेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपण कार्यक्रम ठेवलो होता पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये. आणि पत्रकार जे मित्र आहेत, नेहमी आमचे पोलिसाची हिंमत वाढवता राहतात. आम्ही जे चांगले काम करतो त्या कामाची दखल घेत राहतात. आणि आता जे इलेक्शन झालं, या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी खूप पॉझिटिव्ह बातमी दिली. त्याच्यामुळे आम्हाला इलेक्शनमध्ये खूप फायदा झाला, कंट्रोल करण्यामध्ये किंवा गुन्हेगाराला नियंत्रण करण्यामध्ये. त्यामुळे आमचं आणि नागपूर पोलीस आणि पत्रकारांचे जो नाती आहे, हे नाती अजूनही स्ट्रॉंग व्हावं आणि एक अजून पॉझिटिव्ह रिलेशन निर्माण व्हावं, याच्यासाठी आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे मागच्या वर्षापासून. आणि त्याच्या निमित्ताने यावर्षी आपण कार्यक्रम केला. सर, काय संदेश द्याल नागपूर शहरवासियांना? मी संदेश एवढे देतो की आपला नागपूर शहर जो आहे, हा एक खूप महत्त्वाचे शहर आहे. इंटरनॅशनल लेवलवर या शहराची सध्या गणना होत आहे, स्मार्ट सिटी आहे. त्यामुळे आपल्या शहरामध्ये शांतता राहावी, जाती सलोखा राहावं आणि आपल्या शहराची खूप विकास व्हावं यासाठी सर्व लोकांनी प्रयत्न करावे. आज या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचं मुळात आयोजन आपण सगळे पत्रकार मित्र जे आहेत, जे कित्येक दिवसापासून आम्हाला मदत करतात, आमच्या चांगल्या साईडना हायलाईट करतात, आमच्या चुका झाल्या असतील तर त्या चुकांवरसुद्धा बोट ठेवायला ते कमी करत नाहीत. तर हे जे चांगले संबंध आहेत, त्या संबंधाचं आणि ते संबंध अजून दृढ व्हावेत या उद्देशानं आज आपण स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि मला आशा आहे की या अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमातनं आपले संबंध अधिक दृढ होतील, मजबूत होतील. तुम्ही तुमच्यापर्यंत चांगलं काम करतात आहात तुमच्या प्रयत्नातून, आणि तुम्ही ज्या काही गोष्टी आमच्याकडे सांगून द्याल त्यातनं आम्ही पण अजून जास्तीत जास्त चांगलं काम करायचा प्रयत्न करू. या निमित्तानं तुम्हा सर्व पत्रकार बंधू भगिनींना मी मनापासून दिवाळीच्या शुभकामना देतो आणि सर्व नागपूरवासियांना सुद्धा या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर प्रेक्षकांनी, ही होती आजची खास बातमी. भेटूया पुढे एक विशेष बातमी सोबत. तर IBM टीव्ही 9 ला सबस्क्राइब करा, लाईक करा. आमच्या बातम्या बघण्यासाठी www.ibmtv9.in ला